वसई विरार शहरात सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. त्याच अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या पाणी प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडलं होतं. शेकडो शिवसैनिकांनी विरार येथील मुख्य महानगरपालिका कार्यालयाजवळ मोर्चा काढून पाण्याचं व्यवस्थित नियोजन आणि पाणी चोरी रोखण्याची मागणी केली. यावेळी शहरातील वाढते अनधिकृत फेरीवाले तसेच शहरातील अत्याधुनिक हॉस्पिटलचं निर्माण याबाबतही त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. वसई विरार शहराची लोकसंख्या सध्या 25 लाख एवढी आहे. त्यात शहराला दररोज 230 MLD इतकं पाणी मिळतं, तेही एक दिवसाआड मिळतं. त्यामुळे दरडोई 100 लिटर पाणी मिळालं पाहिजे, मात्र ते मिळतच नाही. त्यामुळे पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून पालकमंत्री गायब असल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली. पाणी चोरी करण्यास जी रोखायला पाहिजे त्यासाठी पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि बायपास लाईनवर मीटर बसवले पाहिजेत, जेणेकरून त्या एरियामध्ये पाणी किती पुरवठा होतो आणि किती पाणी चोरी होतं हे सापडेल आणि चोरी कंट्रोल होईल. 9 महिने झाले पालकमंत्री गायब आहेत. कोण पालकमंत्री आहे वसई तालुक्यातल्या माणसांना सांगता येणार नाही. जर आज आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचं या आंदोलनाला उग्र स्वरूप येईल.